स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते मालिकेत अंकितामुळे अभिषेक डिस्टर्ब झालाय. मालिकेच्या आजच्या म्हणजे 19 जानेवारीच्या भागात आई अनघा आणि अभिषेक डॉक्टर वसुधांशी बोलत असतात. वसुधा तिथे आईची विचारपूस करतात आणि अनघाला नर्सिंगच्या कोर्स बद्दल सांगतात. तितक्यात तिथे अंकिता येते. वसुधा मॅडम तिकडे अंकिताची ओळख करून देतात. ही इथे गायनेकोलॉजिस्ट म्हणून जॉईन झाल्याचं त्या सांगतात. ते तिघे तिथून निघाल्यावर अंकिताही त्यांच्या मागे येते आणि अभिषेकशी बोलायला जाते. अभिषेक प्लीज माझ्याशी बोल, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली हे मला मान्य आहे, पण कपल्स मध्ये अशी भांडणं होतात ना, एक संधी दे मला असं म्हणते. तुझ्यासाठी मी इथपर्यंत आलीये असं ती अभिषेकला बोलते. अभिषेक तिथे माझ्यासाठी नाही, तिथली परिस्थिती पाहून पळून आलीस असं बोलतो. अंकिता त्याला, तुझ्यासाठी मी इथली नोकरी घेतली, माझ्या मम्मी पप्पांचं याच्या 5 पट मोठं हॉस्पिटल आहे, मामा माझ्यावर खूप चिडलीये, तरीही मी तुझ्यासाठी इथे आलीये असं अंकिता म्हणते. नंतर अंकिता अभिषेकचा हात पकडून आपण पहिल्यासारखे राहूया ना असं बोलते, तेव्हा आई मध्ये पडते. त्याने तुला एकदा सांगितलं आहे सारखं तेच बोलू नको, मोठ्या मुश्किलीने माझा मुलगा या सगळ्यातनं बाहेर पडलाय, परत ते सगळं नको असं म्हणते. अंकिता तिथे त्याचं अजूनही माझ्यावर प्रेम आहे, मी ओळखते ना त्याला असं म्हणते. आई तिथे तिला थांबवत माझ्या एवढं माझ्या मुलाला कोणी ओळखत नाही असं म्हणते. त्याला त्रास देऊ नको असं बोलत निघून जाते. घरी आल्यावर अभिषेक अंकिताने घरातल्यांचा केलेला अपमान आठवत असतो. तितक्यात तिथे आई येते आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. अभिषेक तिथे, आई ही माझ्या हॉस्पिटल मध्ये आली आहे, ती माझ्या समोर जरी आली तरी मला माझं अपयश जाणवतं, कसं मी तिच्या समोर काम करू, मी ही नोकरी सोडतो असं म्हणतो. आई तिथे, अभिषेकला हा पर्याय नाहीये, गोष्टी सोडून द्यायच्या हे तुम्हीच मला शिकवलंय, नाहीतर आज मी अशी असते का असं म्हणते. अभिषेक तिथे, माझा प्रेम लग्न या सगळ्यावर विश्वासच उरला नाहीये, म्हणजे लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांनंतर सगळ्यांना आयुष्यात बोरच होत असेल ना असं म्हणतो. तेव्हा आई त्याला, चांगला जोडीदार मिळाला की सगळं छान जातं पुढचं आयुष्य, प्रेम असलं की सगळं नीट होतं असं म्हणते. अभिषेक तिथे, तुझं पण प्रेम होतं ना म्हणतो. तेव्हा आई त्याला, माझ्याकडे पाहून तू आयुष्याचा निर्णय घेऊ नको असं म्हणते. तेव्हा अभिषेक तिथे, मला लग्नच करायचं नाहीये, मी इकडे राहून तुमच्या सगळ्यांची सेवा करीन असं म्हणतो. आई तिथे, तुझे असे विचार असतील तर आता तू सांगेपर्यंत मी लग्नाचा विषयही काढणार नाही असं म्हणते. आई तिथून गेल्यावर अभिषेक, मला या सगळ्यामध्ये परत पडायचं नाहीये, मी इथे अनघाचा विचार करीन आणि ती अंकिता मला शांत जगू देणार नाही असं स्वतःशी बोलतो. दुसऱ्या दिवशी अरुंधतीने तिळाचे लाडू केले असतात. ती आजीला चव चाखायला देते पण आजी घेत नाही. तिथे विमल आल्यावर आई तिला हळदी कुंकवाच्या तयारीबद्दल सांगते. तेव्हा आजी, मी हळदी कुंकू करणार नाही, सोसायटी मधल्या बायका येऊन मग बाहेर जाऊन चुगल्या करतील ते मला नकोय. त्यातल्या अर्ध्या बायका अनिरुद्धने सोडल्यावर अरुंधती कशी दिसते ते बघायला येतील, मला ते नकोय असं पुन्हा बोलते. तेव्हा अप्पा तिथे, अगं जमाना बदललाय, या लोकांसाठी तू सणाची प्रथा मोडणार का विचारतात. तेव्हा आजी, हो मी घाबरते लोकांना, कारण आपल्याला त्यांच्यासोबतच राहायचं आहे, खूप सण साजरे केले आतापर्यंत, यापुढे नाही केले तर काही बिघडत नाही असं बोलून निघून जाते. मालिकेच्या उद्याच्या म्हणजे 20 जानेवारीच्या भागात घरी हळदी कुंकू असेल. घरी आलेल्या बायका आजी आणि अरुंधतीचा अपमान करतील. नवऱ्याने टाकलेली बाई असं आईला बोलतील, पण आई त्यांना सडेतोड उत्तर देईल आणि आजीला पाठिंबा देईल. आता हळदी कुंकूचा दिवस मालिकेमध्ये नवीन घडामोड घेऊन येणार हे मात्र नक्की, त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोवर्स.